नमस्कार मंडळी, आणि आता तुम्ही बघाल ना आपण आलेलो आहोत षण्मुगम बीचच्या इकडे होमस्टेमध्ये, सी साईड होमस्टे. तर थोडंसं जी मेन गल्ली आहे तिकडना जरा आतमध्ये आहे, आणि हे बघाल तर हे आहे होमस्टे. आहे पार्किंगसाठी वगैरे चांगली जागा आहे. समोर गेलत तर मग मिळतो ते. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही हे बघाल 5 एक्झिट आहे जिकडे आपण राहतो तिकडे, आणि हा तो षण्मुगम बीच. आपले मंडळी काय आले नाहीत तर आता आपण येतो इकडे, आणि जरासं इकडचं समुद्र वगैरे एकदम अलगच आहे सगळं प्रकार, कारण काय सगळं वारा वगैरे एकदम खूपच आहे, आणि लाटा समुद्राच्या खूपच जास्ती मोठे आहेत तसं बघायला गेलं तर. आणि 5 साईडलाच एअरपोर्ट आहे. तर इकडे तुम्ही बघितलं तर लाटा जबरदस्त आहेत, आणि मला वाटत नाही कोणी इकडे पाण्यात जाण्याचं काय धाडस करेल, कारण काय खूपच डेंजरस आहे. तर दुरून साजरे असं आहे. तुम्ही हे बघाल तर इकडे आता हे असं इकडे स्कल्पचर्स केलेले आहेत या पार्कमध्ये, षण्मुगम पार्कमध्ये. हे मरमेडचं आहे, आणि हा एकदम जबरदस्त मोठा आहे, आणि इकडे एक हेलिकॉप्टर पण आहे, ॲक्च्युअल हेलिकॉप्टर. आणि इकडे या साईडला इंडियन एअरफोर्सचं बेस पण आहे, आणि दुसरं असं आहे की इकडे ब्रह्मोस मिसाईलचा पण बेस आहे, आणि तो तुम्ही बघाल तर तो आहे हेलिकॉप्टर. तर पाऊस चालू झाला आहे, जरा जाऊन आपण बस एवढं